गुड मॉर्निंग स्टुडंट्स टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ बुक किपिंग अँड अकाउंटन्सी आता पहिल्यांदा आपण बुककीपिंग बघणार आहोत तर आपण फर्स्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर तुम्ही बघा आणि त्याचप्रमाणे मला एक एका ठिकाणी सांगायचं आहे की जर तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून जेव्हा केव्हा मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल ठीक आहे आज आपण बघूया मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ बुक किपिंग आता बुक किपिंग म्हणजे काय तर रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इन सिस्टमॅटिक वे तर तुम्हाला असे सिम सिम्पल डेफिनेशन जर तुम्ही सांगितलात तरी चालेल व्हॉट इज बुक किपिंग आन्सर इन वन मध्ये येऊ शकतो किंवा हाच भाग तुम्हाला फिल इन द मध्ये येऊ शकतो मॅच दी मध्ये येऊ शकतो किंवा आणखीन व्हरायटी क्वेश्चन्स आहेत तर मी खूप मोठ्या प्रमाणात रिसर्च करीत असतो वेगळ्या प्रकारचे डायजेस्ट यूज करतो आणि त्याचा अभ्यास करून मी स्वतःचे गुगल फॉर्म तयार करत असतो जेणेकरून मुलांना त्याचा खूप लाभ होत आहे आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रातील अनेक शिक्षकसुद्धा हा गुगल फॉर्म यूज करून ते स्टुडंटपर्यंत पोहोचवत आहेत ठीक आहे तर ऑल मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड डेट वाईज फॉर ॲक्युरेट बिझनेस रिझल्ट फ्रॉम सच रेकॉर्ड ॲट द एंड ऑफ अकाउंटिंग इयर तर आपल्या सर्वांना माहीत आहे की वेन वी आर गोईंग टू प्रिपेअर बुक्स ऑफ अकाउंट दॅट टाईम ओनली those ट्रान्झॅक्शन which इज रिलेटेड टू मनी means मॉनिटरी transactions वी रेकॉर्ड इन our बुक्स ऑफ अकाउंट दॅट transactions which इज नॉट रिलेटेड टू मनी दॅट ट्रान्झॅक्शन्स वी आर नॉट going टू डिस्क्लोज इन अवर बुक्स ऑफ अकाउंट म्हणजे आपण अशा प्रकारचे ट्रान्झॅक्शन आपल्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये तयार करत असतो जे ट्रान्झॅक्शन पैशासंबंधित संबंधित आहेत आणि हे सर्व ट्रान्झॅक्शन कसे असतात डेट वाईज असतात डेट वाईज वाई म्हणजे काय क्रोनॉलॉजिकल ऑर्डर क्रोनॉलॉजिकल म्हणजे काय पहिल्यांदा जसं आपण डेट लिहित असतो बट डेट लिहित असतानाचा एक सिक्वेन्स असतो तो सिक्वेन्स कसा असतो पहिल्यांदा आपण वाय 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 म्हणजे काय आपण त्या ठिकाणी इयर लिहित असतो पहिल्यांदा नंतर काय असतो तुमचा एम 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 म्हणजे काय त्या ठिकाणी मंथ आपण लिहित असतो त्यानंतर काय असतो तुमचा डी 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 म्हणजे काय तुमचा डेट अगोदर असतो तर हे क्रोनॉलॉजिकल आहे तर लिहित असतानासुद्धा आपण कसं लिहितो सिक्वेन्सनं लिहित असतो मग सिक्वेन्स म्हणजे कसं जसं फर्स्ट सेकंड नंतर थर्ड असे डेट वाईज आपण ट्रान्झॅक्शन लिहित असतो सो ऑल बुक्स ऑफ अकाउंट वी हॅव टू मेंटेन डेट वाईज डेट वाईज मेंटेन केल्यामुळे आपल्याला सर्व अकाउंट रेकॉर्ड चेक करणं खूप सहज शक्य होणार आहे दस अकाउंटिंग हॅज बिकम इनविटेबल इन द मॉडर्न वर्ड ऑफ अवर बिझनेस बघा ह्या सॉरी सॉरी uh, मी हा भाग आपण सांगत असताना मी वरती लिहिले ठीक आहे तर हे सर्व आपण पूर्ण वर्षभर तयार करत असतो आणि ॲट द एंड ऑफ द अकाउंटिंग इयर आता अकाउंटिंग इयर म्हणजे काय जो इयर थर्टी फर्स्ट मार्चला क्लोज होतो फर्स्ट एप्रिलला स्टार्ट होतो आणि थर्टी फर्स्ट मार्चला क्लोज होतो त्याला आपण अकाउंटिंग इयर असं म्हणतो तर हे सर्व ट्रान्झॅक्शन आपण तयार करत असतो सो so, आता आणखीन ही पण तुम्ही असं थोडक्यात मिनिंग लिहू शकता ते म्हणजे काय बुक किपिंग इज आर्ट आता बुक किपिंग ही काय आर्ट आहे आर्ट म्हणजे काय कला प्रत्येक बिझनेसमॅन वेगवेगळ्या प्रकारे बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करू शकतो हे का नाही आपल्याला माहीत आहे वेगळ्या प्रकारे आपण दाखवू शकतो जसं मराठीमध्ये जमा अगोदर दाखवतात नंतर खर्च या साईडला दाखवतात आहे का नाही इतर इंग्लिशमध्ये इन्कम क्रेडिटला असतो आणि एक्सपेंडिचर डेबिटला असतो तर देअर आर सो मेनी मेथड्स पण शेवटी लॉजिक एकच आहे तुम्ही कशा हे प्रकारे दाखवा पण आर्ट आहे आर्ट म्हणजे काय यू कॅन प्रिपेअर युअर बुक्स ऑफ अकाउंट ॲज पर युअर कन्व्हिनियंट तुम्हाला जसं सोयीस्कर असेल तुम्ही तयार करू शकता सायन्स पण आहे सायन्स याचा अर्थ काय की देअर आर सम सर्टन रूल्स अँड रेग्युलेशन काही नियम आहेत त्या नियमांचा आपल्याला पालन करावं लागतं विदाउट फॉलोईंग दॅट रूल्स वी कॅन नॉट प्रिपेअर बुक्स ऑफ अकाउंट जे काही रूल्स ठरवून दिलेले आहेत म्हणजे जे बुक किपिंगचे एकूण जे थ्री जे काही त्यामधो क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स असतात जसं पर्सनल रिअल नॉमिनल हे झालं ओल्ड आणि जे लेटेस्ट आहेत अकाऊंटचे एकूण पाच प्रकार पडतात मॉडर्न अकाउंटिंग सिस्टीम आहे त्याच्यामध्ये पाच हेड सांगितले जसं कॅपिटल असेल लायबिलिटी असेल असे, इन्कम असेल एक्सपेंडिचर असेल ओके असे, तर तो भाग आपण बघू नंतर पण या ठिकाणी एकच भाग सांगायचा आहे मला तो म्हणजे वी हॅव टू रेकॉर्ड आवर बुक्स ऑफ अकाउंट व्हेरी सिस्टमॅटिक वे वी हॅव टू क्लासिफाय क्लासिफाय म्हणजे आपण ते क्लासिफिकेशन केलं पाहिजे म्हणजे असेट्स कोणकोणते आहेत लायबिलिटीज कोणकोणते आहेत इन्कम कोणकोणतं आहे एक्सपेंडिचर कोणकोणतं आहेत तर त्या पर्टिक्युलर हेडखाली त्याचं क्लासिफिकेशन होणं आवश्यक आहे समरायझिंग तर ते रेकॉर्ड फक्त क्लासिफाय करून चालणार नाही तर समरीसुद्धा करणं गरजेचं आहे जसं की आपण म्हणतो एखादं मशनरी अकाउंट मशनरी अकाउंट म्हणजे काय परचेस करतो सोल्ड करतो त्याचं डेप्रिशिएशन असतं तर एक्झॅक्ट व्हॅल्यू आजच्या डेटला काय आहे ते आपण समराईज करू शकतो कशाद्वारे बुककीपिंगद्वारे सो द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस फॉर पर्टिक्युलर पिरियड जनरली आपण वन इयरसाठी करतो मी अगोदर पण सांगितले तुम्हाला काय तर बिझनेसमॅन आपले बुक्स ऑफ अकाउंट हे जनरली फर्स्ट मार्चला क्लोज करतात कारण ते ऑडिट करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतं परंतु आपल्या बिझनेसचं रिलेटेड बघण्यासाठी आपण ते मंथली किंवा डेली किंवा वीकली किंवा क्वार्टरली किंवा हाफ इयरलीसुद्धा आपण आपले बुक्स ऑफ आप अकाउंट क्लोज करू शकतो आणि बघू शकतो जर मॅन्युअल करायचं म्हणजे थोड्याशा अडचणी खूप आहेत पण जेव्हा आपण टॅली ज्याप्रमाणे मी अकाऊंटिंग सॉफ्टवेअर वापरतो बघा तर हे काय आहे खूप चांगल्या प्रकारचं अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे अठरा हजार रुपये देऊन मी हा सॉफ्टवेअर परचेस केलेला आहे जेणेकरून माझ्या स्टुडंटला बेस्टच दिलं पाहिजे ठीक आहे तर बघूया स्टेप बाय स्टेप तर जनरली आपण अकाउंट थर्टी फर्स्ट मार्चला क्लोज करतो पण बिझनेसमॅन कधीही अकाउंट क्लोज करू शकतो इवन आपण एक पावचर एंट्री केली तर त्याचा पूर्ण इफेक्ट आपल्या बुक्स ऑफ अकाउंटवरती कसा होतो हे सुद्धा आपण समजून घेऊ शकतो कशाच्या मदतीनं टॅली या अकाउंटिंग सॉफ्टवेअरच्या मदतीनं तर हा सुद्धा भाग जो मी शिकवत आहे तो टॅली ई आर पी नाईनचा एक भाग म्हणून तुम्ही लन करा नंतर काय डेफिनेशन आहेत हा रिचर्ड यांनी सांगितलेली डेफिनिशन आहे ती बघू आपण द आर्ट ऑफ ॲनालायझिंग आता तुम्हाला वाटत असेल की हे ॲनालायझिंगची स्पेलिंग मिस्टेक आहे त्यामुळे त्या ठिकाणी काय रेड लाईन आली तसं नाही आहे ॲक्च्युली आपण दोन प्रकारची इंग्लिश वापरतो ज्या ठिकाणी जास्त जास्त झेड्स या शब्दाचा वापर होतो त्या ठिकाणी ती लँग्वेज मोस्टली अमेरिकन असते आणि ज्या ठिकाणी आपण जसं जर मी चेक केलं ॲनालायझिंग ओके okay, हा शब्द हा झाला तुमचा इंग्लिश मोस्टली आपण इंग्लिश यूज करतो ओके नॉ अँड रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन रिपोर्टिंग रिझल्ट ऑफ बिझनेस ऑपरेशन थ्रू पिरियॉडिक स्टेटमेंट अँड इंटरप्रिटिंग सच रिझल्ट फॉर पर्पज जेस ऑफ इफेक्टिव्ह कंट्रोल ऑफ फ्युचर ऑपरेशन तर बघा तर बुककीपिंग ही आर्ट आहे अॅनालायझिंग म्हणजेच काय त्याचं विश्लेषण करणे रेकॉर्डिंग म्हणजे त्याची नोंद करणे रिपोर्टिंग म्हणजे ती माहिती कोणाला तरी आपल्याला द्यावी लागते सादर करावी लागते so, prepare, prepare account, uh, periodic. Periodic सो पिरॉडिक स्टेटमेंट वी हॅव टू प्रिपेअर ऑल बुक्स ऑफ अकाउंट अँड वी हॅव टू प्रि प्रिपेअर दॅट ऑल बुक्स ऑफ अकाउंट दॅट स्टेटमेंट्स मे बी रिलेटेड टू पिरिओडिक पिरियडिक म्हणजे जसं क्वार्टरली तीन तीन महिन्याचे एक पिरियड असतात त्या पिरियडमध्ये आपण बुक्स ऑफ अकाउंट तयार करतो आणि ते डिस्क्लोज करतो इंटरप्रेटिंग इंटरप्रेटिंग म्हणजे समजा बॅलन्स शीट दाखवली तर बॅलन्स शीट काही समजणार नाही अनलेस ऑर अनटिल वेन यूर यू आर नॉट गोइंग टू इंटरप्रेट इंटरप्रेट म्हणजे काय त्याचं विश्लेषण केलं पाहिजे फक्त व्हॅल्यूज आहेत जर समजा कॉमर्सचा व्यक्ती नसेल तर त्याला कदाचित जास्त काय कळणार नाही परंतु इंटरप्रिटेशन जर केलं तर त्याला समजेल की एक्चुअली बिझनेसची फायनान्शियल कंडिशन कशी आहे गुड आहे या बॅड आहे ते तो समजू शक शकेल सच रिझल्ट फॉर पर्पज ऑफ इफेक्टिव्ह कंट्रोल ऑफ फ्युचर ऑपरेशन आपले जे फ्युचर ऑपरेशन असतात फ्युचरमध्ये आपल्याला तो बिझनेस कंटिन्यू करायचा का नाही करायचा किंवा फ्युचरमध्ये आपल्या बिझनेसमध्ये काय काय चेंजेस करायचे आहेत ते आपण डिसाईड करू शकतो कशाच्या आधारे बुककीपिंगच्या आधारे आता ही एक डेफिनेशन खूप सोपी आहे बघा तर बॉटली बॉयनी सांगितलेले डेफिनेशन बुक किपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ड्युरिंग इन अ सेट ऑफ बुक्स अतिशय सोपी आहे आणि हे डेफिनेशन तुम्ही पाठ करा वॉट इज बुक किपिंग म्हटलं तर तुम्ही कोणतीही डेफिनेशन सांगू शकता देअर इज नो प्रॉब्लम तुम्हाला फुल मार्क्स मिळतील तर ही आर्ट आहे आणि कशाचे बिझनेस डिलिंग फक्त मी तुम्हाला अगोदर पण सांगितले फक्त बिझनेस ट्रान्झॅक्शन आपण आपल्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये मेंटेन करतो मीन्स दोन ट्रान्झॅक्शन विच इज नॉट रिलेटेड टू मनी दॅट ट्रान्झॅक्शन वी आर नॉट गोईंग टू शो इन अवर बुक्स ऑफ अकाउंट म्हणजे असे ट्रान्झॅक्शन आपल्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये दाखवू शकत नाहीत जे ट्रान्झॅक्शन आपल्या बिझनेसशी संबंधित नाहीत म्हणजे फक्त बिझनेस डिलिंग डीलिंग म्हणजे काय व्यवहार ज्याला आपण ट्रान्झॅक्शन सुद्धा म्हणू शकतो इन अ सेट ऑफ बुक म्हणजे काय प्रत्येक एक प्रकार असतो जसं की कॅश ट्रान्झॅक्शन असेल तर ते कॅश बुकला दाखवत असतो परचेसशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन असेल त्याचे वेगवेगळे परचेस बुकला दाखवतो सेल्सची ट्रान्झॅक्शन तर सेल्स बुकला दाखवतो आपण का नाही तर देअर आर सो मेनी बुक्स ऑफ अकाउंट वी हॅव टू रेकॉर्ड अवर ट्रान्झॅक्शन अकॉर्डिंग टू अवर नेचर ऑफ बिझनेस अँड अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ दॅट ट्रान्झॅक्शन त्या ट्रान्झॅक्शननुसार आपण त्याचे व्यवहारानुसार किंवा बिझनेसनुसार त्याची नोंद करत असतो नॉक कॉट यांनी सांगितलेलं आहे बघा काय बुक किपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग इन द बुक्स ऑफ अकाउंट द मॉनिटरी ॲस्पेक्ट ऑफ कमर्शियल ऑर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन तर मॉनिटरी जे ॲस्पेक्ट असतात ते ॲस्पेक्ट आपण दाखवत असतो परत तोच तो भाग सांगितले फक्त फॉर्मेशन ऑफ सेंटेन्स इज डिफरंट बट द मिनिंग इज सेम मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आपण दाखवत असतो नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स वी आर नॉट गोईंग टू शो इन अवर बुक्स ऑफ अकाउंट कार्टरने काय आहे ते सांगितलं आहे सायन्स आहे ना आर्ट कटली रेकॉर्डिंग इन द बुक्स ऑफ अकाउंट ऑल दोज बिझनेस ट्रान्झॅक्शन दॅट रिजल्ट इन ट्रान्सफर ऑफ मनी ऑर मनीज बर्थ हे अगोदर पण आपण बघितलेलं आहे की बुक किपिंग ही आर्ट पण आहे त्याचप्रमाणे सायन्स पण आहे त्याचप्रमाणे मनी और मनीज बर्थ आपण त्याच ट्रान्झॅक्शनची नोंद करतो जे पैशाशी संबंधित आहेत फॉर एक्झाम्पल समजा मी माझ्या स्टुडंटसाठी फ्री ऑनलाईन लेक्चरच्या लिंक पाठवतो आणि ते मुलं अभ्यास करतात याला आपण ट्रान्झॅक्शन काय म्हणू बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणता येईल का याला नाही तर ती नोंद करता येईल का नाही करता येणार अनलेस अन्टील जर एक्सचेंज काही होत असेल कोणतरी काहीतरी देत आहे दे त्याच्या अगेन्स्ट आपल्याला काही मिळत असेल तर त्याला आपण ट्रान्झॅक्शन म्हणतो फक्त आपण काहीतरी देत आहोत समोरून काही मिळत नसेल एखाद्याला आपण फ्री गिफ्ट काही देत असाल तर त्याची नोंद आपल्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये होणार नाही फीचर्स ऑफ बुक किपिंग आता फीचर म्हणजे काय त्याची वैशिष्ट्ये बुककीपिंग आता ॲक्च्युली फीचर्स म्हणजे काही नाही जेव्हा जेव्हा तुम्हाला फीचर्स हा शब्द तुमच्या वाचनातील ऐकण्यात येईल तेव्हा एक लक्षात घ्यायचं फीचर इज नथिंग बट एक्सप्लेनेशन अबाऊट डेफिनेशन बदल जेव्हा आपण एक्सप्लेनेशन देतो त्याला आपण काय म्हणतो फीचर्स असं म्हणतो बघूया इट इज मेथड ऑफ रेकॉर्डिंग डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन अगदी बरोबर आहे ऑल ट्रान्झॅक्शन्स वी हॅव टू रेकॉर्ड इन अवर बिझनेस ट्रान्झॅक्शन आणि डे टू डे 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 टू डे म्हणजे काय दैनंदिन जे ट्रान्झॅक्शन असतात ते आपण दाखवत असतो ओनली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन अगोदर पण मी सांगितलं आहे नॉन फायनान्शियल नॉन मॉनिटरी किंवा बार्टर सिस्टीममध्ये आपण काय करतो जे काही एक्सचेंज करतो जसं एक जण राईस देतो आणि वीट घेतो तर अशा व्यवहाराची नोंद आपण करत नाही म्हणजे वस्तूंची देवाणघेवाण होत आहे आणि ज्या ठिकाणी पैशाचा उल्लेख नसेल तर त्या ट्रान्झॅक्शनची नोंद आपण करणार नाही ऑल रेकॉर्ड्स आर प्रिपेड फॉर स्पेसिफिक पिरियड विच आर युजफुल फॉर फ्युचर रेफरन्स तर हे स्पेसिफिक पिरियडसाठी असतात आणि फ्युचर रेफरन्ससाठी खूप इम्पॉर्टंट असतात आपण आपले बुक्स ऑफ अकाउंट फ्युचरसाठी जतन करून ठेवतो रेकॉर्ड ऑफ रेकॉर्ड्स ऑफ ट्रान्झॅक्शन आर बेस्ड ऑन रूल्स अँड रेग्युलेशन आपले सगळे ट्रान्झॅक्शन हे रूल्स अँड वर अवलंबून असतात जसं की तुम्हाला माहीत असेल सिंगल एंट्री सिस्टीम डबल एंट्री सिस्टीम ते रूल्स बघू आपण रेग्युलेशन कसे असतात ते सुद्धा आपण बघणार आहोत पण कोणतीतरी एक मेथड आपल्याला फॉलो करावे लागते आणि त्यानुसार आपल्याला बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करावे लागतात इट इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन सायंटिफिकली तर ही एक आर्ट आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक किपिंग आता बुक किपिंगचे आपण ऑब्जेक्टिव्ह बघू ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच काय तुमचे वैशिष्ट्य आता कोणकोणते वैशिष्ट्ये आहेत पहिल्यांदा बघूया द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक किपिंग इज टू कीप कम्प्लीट अँड अॅक्युरेट रेकॉर्ड ऑफ ऑल फायनान्शियल ट्रान्झॅक्शन इन सिस्टमॅटिक ऑर्डरली अँड लॉजिकल मॅनर मी आता पण सांगितलं तुम्हाला सर्व ट्रान्झॅक्शन हे काय सिस्टमॅटिक लिहिलं पाहिजे ऑर्डरली ऑर्डरली म्हणजे कसं जसं इयर मंथ डेट लॉजिकल लॉजिकल सिक्वेन्स म्हणजे त्याच्यात काहीतरी लॉजिक असायला पाहिजे त्या लॉजिकनुसार आपण ते रेकॉर्ड करत असतो ऑल बिझनेस ट्रान्झॅक्शन आर टू बी रेकॉर्डेड डेट वाईज अँड अकाउंट वाईज आपण सर्व ट्रान्झॅक्शन डेटनुसार लिहितो आणि अकाउंट वाईज समजा परचेसची ट्रान्झॅक्शन पर्चेस बुकला सेल्सची ट्रान्झॅक्शन सेल्सला म्हणजे आपण क्लासिफाय करतो आणि डेट नुसार आपण त्या ट्रान्झॅक्शन दाखवत असतो बुककीपिंग सर्व ॲज अ परमनंट रेकॉर्ड हा जो रेकॉर्ड असतो तो कायमस्वरूपी असतो म्हणजे हे आपण वन टाईम करत असतो हे जे काही ट्रान्झॅक्शन असतात ओनली मॉनिटरी ट्रान्झॅक्शन ऑफ एंटरप्राईज वी आर गोइंग टू रेकॉर्डेड फक्त पैशाशी संबंधित ट्रान्झॅक्शन आपण दाखवत असतो त्याचप्रमाणे इट कॅन बी प्रोड्यूस ॲज अ एव्हिडन्स हा एक पुरावा म्हणून आपण कोर्टामध्ये कुठेही दाखवू शकतो ॲज पर द रिक्वायरमेंट वेन एव्हर और व्हेरेवर रिक्वायर्ड जिथं गरज पडेल तिथं आपण दाखवू शकतो टू नो द प्रॉफिट और लॉस ऑफ द बिझनेस ड्युरिंग फायनान्शियल इयर तर हे बुक किपिंग कशासाठी गरजेचं आहे आपल्या बिझनेसला एक्झॅक्ट प्रॉफिट होत आहे लॉस होत आहे यासाठी ते इम्पॉर्टंट आहे टू नो टोटल असेट्स अँड लायबलिटी आपल्या बिझनेसची एकूण असेट्स किती आहे अँड लायबिलिटीज किती आहे हे माहीत करून घेण्यासाठी टू नो व्हॉट द बिझनेसमॅन ओझ टू अदर अँड व्हॉट अदर ओझ टू हिम बिझनेसमॅन म्हणजे आपण आपण लोकांना एकूण किती देणं आहोत आणि लोक आपल्याला किती देणे आहेत हा सुद्धा भाग आपण समजून घेणं आवश्यक असतं म्हणजे आपली असेट्स किती आहे अँड लायबिलिटी किती आहे म्हणजे आता इथं या सांग ठिकाणी काय सांगितलंय बिजनेस ओज टू अदर म्हणजेच काय आपल्या बिझनेसची एकूण लायबिलिटीज किती आहे हाय नाही लायबिलिटी किती हा घटक खूप महत्वाचा आहे म्हणजे आपण जेव्हा आप बिझनेस करतो तेव्हा आपण काही देणं असतो जेव्हा उदारीवर माल खरेदी केला तर आपण दुसऱ्यांना देणं असतो आणि अदर ओज टू हिम म्हणजे आपली ही काय असेट का असेट्स असतात आहे काय नाही असेट्स म्हणजे काय आपली प्रॉपर्टी तर आपण जर उधारीवर माल विकला तर लोक आपल्याला पैसे देणे असतात म्हणजे थोडक्यात काय लायबिलिटी म्हणजे देणे आणि असेट्स म्हणजे येणे आपल्याला एकूण किती पैसे येणे आहेत ती आपली असेट्स असते त्या सर्व गोष्टी आपण दाखवत असतो थोडक्यात यालाच काय म्हणू आपण विथ द हेल्प ऑफ बॅलन्स शीट वी कॅन शो हिस किंवा बिझनेस ओज टू अदर म्हणजे हे क्रेडिटर्स क्रेडिटर म्हणजे सावकार ज्यांना आपण पैसे देणे असतो अदर ओस टू हिम म्हणजे काय डेटर डेटर म्हणजे कस्टमर ज्यांना आपण उधारीवर माल विकलेला असतंय वी सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट बेसिस टू अवर कस्टमर कस्टमर हॅज टू ओज मनी टू म्हणजे जेव्हा कस्टमर आपल्याला पैसे देणे असतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो डेटर्स असं म्हणतो बिझनेसमॅन कम्स टू नो करंट इयर प्रोग्रेस आपल्या बिझनेसची एकूण करंट इयर प्रोग्रेस किती आहे ती माहीत करून घेऊ शकतो ओव्हर प्रिव्हियस इयर मागील वर्षाची आपण तुलना करू शकतो आपल्या या करंट इयरचा प्रॉफिट टेन पर्सेंटने इन्क्रीज झाला का ट्वेंटी पर्सेंटने इन्क्रीज झाला का कमी झाला हे वी कॅन मेक कम्पेअर आपण काय करू शकतो त्याची तुलना करू शकतो विथ अदर बिझनेस एंटरप्राईज त्याचप्रमाणे फक्त आपण लास्ट इयरशीच नाही तर आपण अदर सिमिलर लाईनमध्ये एकूण बिझनेस आहे त्याच्याशी आपण तुलना करू शकतो फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ समजा आता टाटा टाटा आणि रिलायन्स इंडस्ट्री ते काय करू शकतात जसं से, सेम समजा एखादी प्रोडक्ट तयार करत असतील तर रिलायन्स इंडस्ट्रीला किती बेनिफिट होत आहे आणि टाटा इंडस्ट्रीला किती बेनिफिट होत आहे ते कम्पेअर करू शकतात किंवा सिमिलर लाईन म्हणजे काय सांगता येईल तुम्हाला जसं ओडाफोन आहे आहे का नाही किंवा जिओ आहे हे हो सिमिलर लाईनमधले बिझनेस आहेत किंवा बी एस एन एल आहे टेलिकम्युनिकेशन फील्डमधले हे सिमिलर लाईनमधले बिझनेस आहेत तर सांगायचा उद्देश एक आहे मग काही कंपनीला खूप प्रॉफिट होतो जसं की जिओ कंपनीला रिलायन्स इंडस्ट्रीजला अबनॉर्मल प्रॉफिट होत आहेत का वॉट आर द फॅक्टर ड्यू टू दॅट कंपनी इज going टू अर्न a ह्यूज प्रॉफिट त्या कंपनीला खूप नफा होतो वाय तर हे आपण सगळं समजू शकतो किंवा आपण सिमिलरलाईन हा मग त्यांची इन्व्हेस्टमेंट कोणती आहे मग त्यांनी फोर जी नेटवर्क आहे मग ते कशा प्रकारे काय काय बऱ्याच गोष्टी असतात जे काय ज्यामुळं एखाद्या कंपनीचा प्रॉफिट वाढतो किंवा कमी होतो इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग धीस पार्ट वी विल स्टडी इन नेक्स्ट व्हिडिओ तर कृपया तुम्हाला आणखीन एक दा पुन्हा एकदा सांगतो की ह्या व्हिडिओज खास आपल्यांसाठी आहेत आणि अशा जो कोणी कॉमर्सचा स्टुडंट्स असेल त्यांनी हा भाग कंपल्सरी लर्न करणं आवश्यक आहे टॅली ई आर पी नाईन हा कोर्स कंप्लीट करण्यासाठी हा भाग खूप महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे आपण ओरिजिनल लायसन्ससोबत विद्यापीठ uh, पुणे युनिव्हर्सिटीशी आपण जे काही सर्टिफिकेट त्यांना प्रोव्हाइड करीत असतो आणि आपण टॅलीचं नॉलेज आपण फ्री ऑफ कॉस्ट आता देत आहोत याचा फायदा जास्तीत जास्त मुलांना झाला पाहिजे म्हणून तुम्ही या व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि त्याचप्रमाणे बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा केव्हा मी एखादा नवीन व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही updated Rahal thanking you